नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला सततचा गट तयार केला। ही प्रक्रिया त्यांची खूप दिवसापासून चालू होती। आजचा सामना सुद्धा त्या ठिकाणी संजय राऊत साहेबांनी दिला, पण मी वाचला नाही, कारण काही काही त्यांना वाचला नाही, पण मला माहिती असते। काल पण माननीय उद्धवजींनी स्पष्ट सांगितलं, त्यानंतर मग त्याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं, ज्यावेळेस मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो मातोश्रीमध्ये, अमित शाहजी आले होते, पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगितली की भाजपने त्या ठिकाणी त्याला शब्द मोडला 2.5 वर्षाचा। शेवटी हे पण आलं होतं की पहिले 2.5 वर्ष शिवसेना घेईल, दुसरे 2.5 वर्ष त्या ठिकाणी भाजप घेईल किंवा मग आलटून पडतो। आणि त्यावेळी साहेबांनी एकनाथ शिंदेचा चेहरा समोर ठेवला होता आणि त्यावेळेस आपण करू। प्रत्यक्षात भाजपने पूर्ण 5 वर्ष आम्ही त्या ठिकाणी आमचा महापौर राहील, आमचा मुख्यमंत्री राहील असं सांगितलं आणि तो दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी तिथून ती ठिणगी पडली आणि भाजपने त्या ठिकाणी आपल्याशी काळी बोल घेतली। खूप दिवस चालल्यानंतर मग अनेकांनी विनंती केली साहेबांना की महाविकास आघाडी करूया। शरद पवार साहेबांनी त्यात मोठा भाग घेतला आणि महाविकास आघाडी स्थापन झाली। हे जितकंच खरं आहे की आम्ही नेहमी त्यांच्या अगेन्स्टमध्ये होतो, म्हणून त्यांची साथ आता यावेळेस मिळाले। जे विरोधक होते ते आमचे झाले आणि जे आमचे होते ते परकीय झाले। आणि हा सगळा जर प्रकार पाहिला तर मी या ठिकाणी आपल्याला सांगेन मग काय करायचं। मग म्हणे ठीक आहे, मग महापौर आपला, मग मुख्यमंत्री आपला बसवायचा। त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदेचा चेहरा उद्धव साहेबांसमोर होता, ते कालही बोलले, आम्हालाही बोलले, नेत्यांच्या बैठकीत पण बोलले। पण त्यांना इतकी घाई झाली होती, परंतु हे शरद पवार साहेबांना मान्य नव्हतं। बघा, नौका माणूस कुठं द्यायचा, त्यापेक्षा तुम्ही पक्षप्रमुख आहात, हा शिवसेना प्रमुखांचं नाव आहे, कधीतरी शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेल असं आम्ही पाहतो। आणि तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, तुम्ही मुख्यमंत्री झाला तरच महाराष्ट्रात हे आघाडी सरकार चालू शकेल। खूप आग्रह केल्यानंतर उद्धव साहेबांनी मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर मग तिथून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचं मन जरा खट्ट झाल्याचं वाटतं, असं वाटतं। सगळ्यांना पदं पाहिजे, सगळ्यांना हे पाहिजे, पण ठीक आहे, पक्ष पण पाहिजे की नाही। आणि मग त्यांना असं वाटलं की मला मिळालं नाही चान्स, मग तिथून त्यांनी एक स्टाईल सुरू केली आणि सगळ्या आमदारांना त्या ठिकाणी निधी स्वतःच्या खिशातली, बाकी जी अधिकृत निधी ती ठाकरे सरकारची होती। हेच नाही तर बऱ्याच वेळेस त्या आमदारांना घरगुती कामासाठी सुद्धा मदत करायची, तेच नाही तर दिवाळीच्या वेळेस सुद्धा मदत करायची, मोठी मदत करायची आणि त्यांना आपलंसं केलं, जवळपास सगळ्यांना केलं। आमच्या खासदारांना त्यांनी कोणताही त्या ठिकाणी, मी सुद्धा नेता म्हणून त्यांच्याकडे जायचं की माझ्या भागात हे काम करायचं, ते ठीक आहे करू करू, एक एक वर्ष त्यांनी त्या निर्णय पण घेतला माझा। त्यांना फक्त आमदार पाहिजे होते। आमच्या डोक्यात त्याच वेळेस आले, हे आमदारांनाच का करतात, की आमदारांना करायचं हे काहीतरी असेल त्यांचं भूमिका। त्यानंतर एकेकाला त्यांनी त्या ठिकाणी करून आपलं सांगितलं। आणि आता तर त्या ठिकाणी ज्यावेळेस मतदान झालं राज्यसभा आणि विधानसभा विधान परिषद, त्यावेळेस मतदान झाल्यानंतर मग ज्यावेळेस फाटाफूट झाली त्यावेळेस तिथून ते राजकारण सुरू झालं। आज मला जर समजा काही पाहिजे असेल तर मी उद्धव साहेबांना जाऊन सांगतो, साहेब मला हे पद द्या, ते पद द्या, कोणी पण असेल। यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं तर यांनी साहेबांकडे गेलं पाहिजे होतं, चर्चा केली पाहिजे होती, तुमच्यावर प्रेम करतात ते, तुम्हाला लडके आहे, तुम्ही जवळचे आहे। मग इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही आणि सरळ बंड केला। मी गद्दार म्हणणार नाही, कारण गद्दार म्हटलं तर आनंद दिघेच्या सिनेमात ते त्यांनी वाक्य वापरलं ना, गद्दारांना क्षमा नाही, ते वाक्य येईल, पण मी बंडखोर म्हणतो, मी गद्दार नाही म्हणतो, मी बंडखोर म्हणतो।